आकांक्षित तालुका विकास कार्यक्रम अर्थात ॲस्पिरेशनल ब्लॉक डेव्हलपमेंट प्रोग्राम इतर विकसित तालुक्यांच्या बरोबरीने आकांक्षी तालुक्यातील नागरिकांच्या जीवनाचा सर्वांगाने दर्जा उंचवावा या उद्देशाने देशातल्या 359 जिल्ह्यांतील 500 आकांक्षी तालुक्यांमध्ये हा कार्यक्रम राबवला जात आहे. नाशिक जिल्ह्यात एकमेव सुरगाणा या आकांक्षी गटात हा कार्यक्रम राबवला जात आहे. आकांक्षित तालुका विकास कार्यक्रमांतर्गत विकासाची क्षेत्रे व टक्केवारी बघूयात. विकासाचं पहिलं क्षेत्र आहे आरोग्य व पोषण आहार, याला वेटेज आहे 30%. त्यानंतर दुसरं क्षेत्र आहे शिक्षण, 30%. त्यानंतर कृषी व कृषीपूरक उद्योग, 10%. चौथं क्षेत्र आहे पाणी पुरवठा व स्वच्छता, यालाही 10% इतकं वेटेज आहे. त्यानंतर पाचवं क्षेत्र आहे पायाभूत सुविधा, यालाही 10% इतकंच वेटेज आहे. आणि शेवटचं म्हणजेच सहावं क्षेत्र आहे सामाजिक विकास व आर्थिक समावेशन, यालाही 10% इतकंच वेटेज आहे. या प्रमुख 6 विभागांपैकी शिक्षण विभागाचे निर्देशक आपण पाहणार आहोत. निर्देशक म्हणजेच इंडिकेटर्स. पहिला इंडिकेटर आहे इयत्ता 8वी पास झालेल्या सर्व मुलांचा 9वीत प्रवेश होणे. दुसरा इंडिकेटर आहे इयत्ता 8वी पास झालेल्या सर्व मुलींचा 9वीत प्रवेश होणे. तिसरा इंडिकेटर आहे इयत्ता 10वी पास झालेल्या सर्व मुलांचा 11वीत प्रवेश. चौथा इंडिकेटर आहे इयत्ता 10वी पास झालेल्या सर्व मुलींचा 11वीत प्रवेश. पाचवा इंडिकेटर आहे विद्यार्थी शिक्षक प्रमाण. सहावा प्रत्येक शाळेत मुलींचे स्वच्छतागृह. सातवा इंडिकेटर आहे विशेष गरजा असलेल्या विद्यार्थ्यांसाठी प्रशिक्षित शिक्षकांचे प्रमाण. आठवा इंडिकेटर आहे इयत्ता 10वीला किमान 60%पेक्षा जास्त गुण मिळवून उत्तीर्ण झालेली मुले. तर 9वा इंडिकेटर आहे इयत्ता 10वीला किमान 60%पेक्षा जास्त गुण मिळवून उत्तीर्ण झालेल्या मुली. 10वा इंडिकेटर आहे इयत्ता 12वीला किमान 60%पेक्षा जास्त गुण मिळवून उत्तीर्ण झालेली मुले. आणि 11वा म्हणजेच शेवटचा इंडिकेटर आहे इयत्ता 12वीला किमान 60%पेक्षा जास्त गुण मिळवून उत्तीर्ण झालेल्या मुली. अशा प्रकारे शिक्षण विभागाला एकूण 11 निर्देशक दिलेले आहेत. आकांक्षी तालुका विकास कार्यक्रमांतर्गत दिनांक 3 ऑक्टोबर 2023 ते 11 ऑक्टोबर 2023 या दरम्यान संकल्प सप्ताह साजरा करण्यात आला. या सप्ताहातील दिनांक 7 ऑक्टोबर 2023 शिक्षा एक संकल्प या थीमवर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये प्रामुख्याने शिक्षण जनजागृती रॅली, दिंडी, मातृपितृ पूजन दिवस व पालक सभा, FLN डिजिटल साक्षरता, वैज्ञानिक खेळणी व साहित्य यांचे प्रदर्शन, बेटी बचाओ बेटी पढाओ या विषयावर निबंध, वक्तृत्व, रांगोळी, चित्रकला स्पर्धा, दिव्यांग विद्यार्थ्यांच्या पालकांचे समुपदेशन, 3 ते 6 वयोगटातील बालकांचे शाळापूर्व तयारी प्रात्यक्षिक, बेस्ट टीचर अवॉर्ड आणि बेस्ट स्टुडंट अवॉर्ड अशा प्रकारच्या विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. त्याची ही काही क्षणचित्रे.